नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्त्वपूर्ण अशा निरोगी आरोग्यासाठी लागणाऱ्या टिप्स जाणून घेणार आहोत. स्पर्धेच्या आजच्या युगात माणूस एवढा धावतोय की त्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ मिळत नाही. आज माणसाचं आरोग्य खालावलं आहे, त्यामुळे त्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केली तरी आरोग्य हे चांगलं राहू शकतं. ह्या 10 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा. एक म्हणजे बाहेरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याच्या आधी किंवा जेवणापूर्वी बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे तेवढे कटाक्षाने पाळा. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हात धुणे गरजेचे आहे. 2, घरात साफसफाईवर ध्यान द्या. स्वयंपाकघर खास करून स्वच्छ असलं पाहिजे. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ नेहमी झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेलेच पदार्थ वेगवेगळे ठेवा. 3, जेवण बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका. 4, आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा भरपूर उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ शक्यतो खाणं टाळा. 5, तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो कमीच खा. जेवणाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे. 6, आहारामध्ये दही, दूध, डाळ, हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. 7, जेवण बनवण्यासाठी सोयाबीन, सनफ्लावर, मक्का याच्या तेलाचाच वापर करा. जेवणात साखर आणि मीठ यांचा उपयोग शक्यतो कमी करा. रात्रीचं जेवण हलकं आणि 8 आत झालं तर अत्यंत उत्तम. 8, झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात खेळती हवा राहू द्या. गादी, चादर यांना उन्हामध्ये वाळवा. 9, मेडिसिन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. त्यामुळे तणाव कमी होऊन जाईल. दररोज कमीत कमी 30 तरी चाला. वयाच्या 40 नियमित चेकअप करा. 10, औषधं दिली असतील तर नियमित वेळच्या वेळी घेत जा. त्यामध्ये अडथळा येऊन देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजनाच्या गोष्टी करा. मन नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, ह्या होत्या महत्त्वाच्या अशा 10 गोष्टी ज्या तुम्हाला निरोगी आरोग्य मिळवून देण्यामध्ये मदत करतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सोबतच आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.